नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशा मॅगी भजी कशी बनवायची ते। तर चला पाहूया साहित्य। एक वाटी कांदा आणि एक वाटी कोबी बारीक चिरून घेतलाय। दोन मॅगीचे पॅकेट घेत, हे पाचवाले मॅगीचे पॅकेट मी घेतले तिथे। बेसन इथे घेतोय आपण लागल तसे, आणि दोन मोठे चमचे बारीक रवा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून, लाल तिखट आणि हळद। तर सगळ्यात आधी आपण मॅगी बनवून घेऊयात। मॅगी पॅकेटच्या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला 260 मिली पाणी घ्यायचं आहे, पण आपण इथे 225 मिली पाणी घेणार आहोत, कारण की आपल्याला मॅगी पूर्ण नाही शिजवायची आहे। आपल्याला 75 ते 80% फक्त मॅगी शिजवायची आहे। तर पाण्याला उकळी आल्यावर आपण एका पॅकेटमधलं टेस्ट मेकर ह्यात घालून घेऊयात, आणि मॅगीचे दोन्ही पॅकेट आपण पाण्यात घालूयात, चांगलं मिक्स करून घेऊयात इथे। आता यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे। यातले पाणी आटल्यावरती आपण दुसरं टेस्ट मेकरसुद्धा ह्यात घालणार आहोत। वरून मसाला घातल्याने तर टेस्ट मेकरचा स्वाद आणि वास सुगंध चांगला लागतो मॅगीला। चांगलं मिक्स करून घेऊयात, आणि आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत, आणि मॅगी थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। मॅगी थंड झाल्यावर एका भांड्यात आपण मॅगी काढून घेऊयात, आणि यातच आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोबी आपण घालतो आहे। हे भांड्यात आपलं थोडं छोटं पडतं आहे, मी दुसरं एक मोठं भांडं घेते, त्यात सगळं काढून घेऊया। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आपण घालूयात। हिरवी मिरची इथे तिखटासाठी घेतली आहे, आणि कलरसाठी लाल तिखट आपण वापरणार आहोत। यात 2 मोठे चमचे रवा घातला आहे, आणि आता 2 चमचे लाल तिखट घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। लाल तिखट थोडं कमीच वापरायचं आहे, लाल तिखटमुळे भजी थोडं जास्त तेलकट होतात। चांगलं मिक्स करून झाल्यावरती आपण गरजेनुसार ह्यात बेसन ॲड करणार आहोत। थोडं पाणी घालावं लागेल इथे आपल्याला। मीठ चवीनुसार आपलं मीठ थोडं इथे कमीच वापरायचं आहे, कारण की मॅगी टेस्ट मेकरमध्ये मीठ असतंच। आणि यात आपण एक मसाला मॅजिकचं पॅकेट घालणार आहोत। मॅगी टेस्ट मेकर हे मॅगीचे पॅकेट पुरतं आहे, मग आपलं कोबी आणि कांद्यासाठी मॅगी मसाला मॅजिकचं एक पॅकेट घालणार आहोत। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात। भजी सोडता येतील असं बॅटर झाल्यावर आता मसाला एक मॅजिकचं आपण एक पॅकेट ह्यात घातलं आहे। आपण एकदा चेक करूयात भजी सोडता येत आहेत का आपल्याला पिठापासून, नाहीतर आपल्याला थोडं बेसन अजून ॲड करावं लागेल। आपण चेक केलं आहे, आपण भजी सोडू शकतो ह्या पिठापासून। तर मग आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात, आणि तेल कडकडीत गरम झाल्यावरती त्यात आपण भजी सोडणार आहोत। आपल्या तेल इथे गरमच हवं आहे। एकदा भजी सोडून झाले की आपण मीडियम गॅस करणार आहोत। एकावेळी जितके भजी बसतील तितके घालून घ्यायचे। आता या भजी आपल्याला सतत हलवत सगळ्या बाजूने लालसर रंगाच्या होईपर्यंत भाजायच्या आहेत। आपले भजी इथे झालेत तयार। आता आपण भजी काढून घेऊयात। रव्यामुळे ह्या भजी खूप कुरकुरीत झाल्यात। ह्या भजी खूप टेस्टी बनतात,
तुम्ही ह्या भजी तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण सगळे भजी काढून घेऊयात. जर तुम्हाला माझी ही मॅगी पकोडा रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेली बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.